नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबरला योगेश नगरकर नावाच्या शिक्षकाने त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या, शिल्पनिदेशक लिपिक आणि नागपूरचे सहसंचालक जबाबदार असल्याचा आरोप योगेश नगरकर यांच्या कुटुंबियांनी केला. या संदर्भात न्यायाची मागणी घेऊन नगरकर कुटुंबियांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या विषयाला घेऊन शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी शासनाकडे केली होती. याची दखल घेत मुंबई येथून चौकशी समिती तुमसर येथे आली. मात्र त्यांनी केलेल्या चौकशीवर देखील विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात मृतक योगेश नगरकर यांच्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याकडून दरवेळी मानसिक त्रास, दबाव आणि खोट्या आरोपाखाली फसवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे नगरकर यांना आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं अशी खंत मृतकाचे भाऊ आणि पत्नी यांनी व्यक्त केली. बाईट मृतक योगेश नगरकर यांच्या कुटुंबियांच्या मते तुमसर ITIच्या प्राचार्या यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात आहे. शासनाची दिशाभूल करून बऱ्याच प्रकरणात निर्दोष लोकांना फसवण्याचा त्यांच्यामार्फत प्रयत्न देखील करण्यात आला आहे. त्यामुळे काही परिवार उद्ध्वस्त देखील झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी योग्य कार्यवाही करून दोषींना तुरुंगात टाकावं अशा मागणीचं पत्र नगरकर कुटुंबियांनी शासनाला पाठवले. सरकारने या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नगरकर कुटुंबियांनी केली आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2023 रोजी माझा मधला भाऊ योगेश नगरकर यांनी कंटाळून आत्महत्या केली आमच्या राहत्या घरी. अत्यंत दुःखद घटना आमच्यासोबत घडलेली आहे. ही आत्महत्या फक्त त्यांनी स्वतःला नाही केली तर आमच्या पूर्ण कुटुंबाचीच आत्महत्या झालेली आहे. कारण मागच्या 3 महिन्यापासून जो त्या परिस्थितीत होता त्या परिस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो की ज्या माणसाला आपले जीव संपायला व्यतिरिक्त कुठलंच डोक्यात विचार नाही आला. आपल्या 12वीतली मुलगी, आपले वृद्ध आईवडील, आपली पत्नी, आपले भाऊ, कुटुंब, म्हणजे कितका लेवलचं त्याच्यासोबत हॅरॅसमेंट झालं असेल की तिला स्वतःला संपाया व्यतिरिक्त त्याच्याकडे पर्याय नव्हता उरला. जूनमध्ये त्याची नागपूर गर्ल्स ITIमधनं गव्हर्मेंट ITI तुमसर इथे बदली करण्यात आली. तिथे पहिल्या दिवसापासून मरेपर्यंत तिथे असलेली प्राचार्य नीता देवेंद्र पिसे व सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी पूर्ण खच्ची करून टाकलं, खळकरण काढून टाकलं होतं. तिला त्याचा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. तिला त्याच्याकडनं पैसे लुबाडण्यात आले. पैसे घेऊनसुद्धा पाहिजेल तिथे बदली करण्यात नाही आली, करून त्याच्या धोकाधडी करण्यात आली. 420 त्याच्या झाली तो धक्का बसला. त्याच्यानंतर बळजबरीपणे ती मॅडम अतिरिक्त पदभार घेण्याकरता त्याच्या मागे लागली होती. तू जेव्हापर्यंत मी म्हटलं ते काम करणार नाही किंवा मी जे पद्धत आहे ते घेणार नाही तेव्हापर्यंत तुझा पगार कसा होतो मी बघतेस, तुला इथे राहू देणार नाही. व तिच्या निधनानंतर असं आम्हाला कळतं आहे की माझ्या तिच्या पत्नी मला सांगते आहे की मला तिने 4-5 दिवस पहिले असं सांगितलं होतं की जेव्हा हे 2 महिने झाल्यासुद्धा पगार झाला नाही तर तेव्हा मॅडमकडे गेला पगार घ्यायसाठी. तर तेव्हा तिने असे म्हटलं होते की आता याच्यानंतर माझ्या कॅबिनमध्ये अगर तू पगार घ्यायला आला तर मी स्वतःचे कपडे फाडून घेईन आणि आरडाओरडा करून तुझा बदनामी करीन, तुला फसेन, तुला जिवंत राहू देणार नाही. व ह्या सर्वासाठी तिचा तिथे एक पंचबुधे नामक व्यक्ती आहे, बिस्ने नामक व्यक्ती आहे. तेही व्हिडिओ वारंवार मॅडम जेव्हा माझ्या भावाला कॅबिनमध्ये बोलत होती हे माझ्या भावानी स्वतः मला एकदा सांगितलं होतं की तो व्हिडिओ काढायचा. आणि एकदा त्या पंचबुधेनी माझ्या भावाला गळा दाबायचा पण प्रयत्न केला मॅडमच्या कॅबिनमध्ये. अशा माझ्या भावाच्या पत्नीनी पण मला नंतर सांगण्यात आलं जेव्हा ती थोडंसं नॉर्मल झाली तेव्हा थोडं सांगितलं आहे मला तिने पुष्कळच्याबद्दल. अजून खूप माहिती आहे सर, पण ही सर्व माहिती मी पोलीस स्टेशन अंबाझरी पोलीस स्टेशन घोल्ले साहेब यांना दिली आहे, DCP साहेब यांना पण दिलेली आहे, CP साहेबांकडे पण तक्रारी दिलेल्या आहेत, माननीय आपले गृहमंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण लिखित तक्रार, तोंडी तक्रार दिलेली आहे, कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब यांच्याकडे पण मी तक्रार माझी नोंदलेली आहे. पण आज 22 तारीख झाली आहे,
म्हणजे 22 दिवस झाले आहे, आजची 27 तारीख आहे, पण एवढी मोठी घटना आज झाल्यानंतरही जो न्याय आम्हाला अपेक्षित होता, जो न्याय आम्हाला पाहिजेल होता, तो अद्याप दिसत नाही आहे। तो मला आत्तापर्यंत साहेब गुन्हा पण नाही दाखल झाला आहे। मी रोज चकरा मारतो आहे, रोज पुराव्यावर पुरावे, इतके पुरावे देऊन चकलो, अजून काय पुरावे पाहिजे मला समजत नाही। माझ्याकडे जे लोक हे जी घटना झाली त्याच्यानंतर जिथे जिथे ही पाचेजर पिसिया मॅडम कामातला होती तिथे लोकांसोबत असे प्रकारची घटना झालेली आहे, ते घरी येऊन मला ऑफिसमध्ये भेटून सगळे पुरावे मला देऊन आले आहे। यांचे जे पिसे परिवार आहे, यांचे पूर्ण विदर्भ जिल्ह्यात 15 पेक्षा जास्त कॉलेज फार्मास्युटिकल कॉलेज आहे, अन्य ITI कॉलेजेस आहे, जिथे हा भोंगा कारभार चालतो। ब्रह्मपुरी इथे यंग एज्युकेशन यंग इंजिनिअरिंग एज्युकेशन नावाची एक सोसायटी आहे, त्या एकच बिल्डिंगवर अनेक कोर्सेस तिथे उपलब्ध करून घेतलेले आहे। तिथे एक प्रिन्सिपल जेव्हा हे लक्षात आलं सगळं भोंगा कारोबार, त्यांच्या विरुद्ध जेव्हा उठले तर त्यांच्या विरुद्ध त्या मॅडमनी खोटी तक्रार FIR केली, पण दंड अधिकारी साहेबांनी ती सगळी पडताळणी करता त्यांना मुक्त केले। एकाच बिल्डिंगवर अनेक प्रकारची योजना आणण्याकरता स्वतःच 7-12-8 नकाशा असे अनेक डॉक्युमेंट्स बनवले, त्याच्यावरही काळे दंड अधिकारी काळे साहेबांनी, माझ्याकडे पूर्ण कागदपत्र आहे, त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। असे अन्य म्हणजे सांगता नाही आहेत, माझ्याकडे लिहिलेलं आहे, अगर तुम्ही परमिट करता तर माझ्या खिशात मोबाईल आहे, त्याच्यात पाहून मी सगळं सांगू शकतो किंवा तुम्हाला लिहून देऊ शकतो की 420 पेक्षाही ॲट्रॉसिटी ॲक्ट पण लागलेला आहे बाईवर। म्हणजे पूर्ण क्रिमिनल माइंडेड हे लोक आहे, क्रिमिनल ऑर्गनाइज क्रिमिनल्स आहे। हे तरी पुरावे मी PI साहेबाला दिलेले आहे व संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहे, तर त्यांची जाच चालू आहे। चल मला तर मला म्हणजे समजण्याच्या बाहेर झालं आहे, कारण का मी ह्या सगळ्या पोलीस कोर्ट हे आम्ही कधी पाहिलंच नाही। मी लहानपणी मला माहिती आहे अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गणपती नवरात्राची ॲप्लिकेशन द्यायला जायचो, परमिशन घ्यायला जातो, नंतर माझ्या कुटुंबाचा पासपोर्ट करता मी गेलो आहे, त्याच्यानंतर हा ही वेळ आली आमच्या। आम्हाला काय माहीत नाही काय भोंगळ कार्यक्रम सुरू आहे, काय इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, काय यांना अजून काय पाहिजे आहे मला कळणे म्हणजे पलीकडे झालेलं आहे। असा बघा, 80 वर्षाचे माझे वडील आहे, 24 तारखेला माझ्या आई माझी 70 वर्षे झाली, तर त्यांची काय मानसिक स्थिती असेल हे तुम्ही कल्पना करू शकता की 80 वर्षाचा बापाचा मुलगा, 70 वर्षाची आईचा मुलगा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर जातो आणि तिचे परिवार 12वीत मुलगी आहे, आमचं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे, त्या कुटुंबावर मी प्रमुख आहे, आता माझ्या जीवालाही धोका आहे अशी नोंद मी दिलेली आहे PSIला। कारण का जे यांचे जे लोक आहे ज्यांच्यावर अशी घटना झाली होती किंवा परिस्थिती आली होती, तर त्यांनासुद्धा जीवेस मारा हमला झाला होता, तर ते मलाही असं वाटतं की आता मीचा फक्त रेखा आहे, म्हणजे माझ्या भावाची पत्नी अर्चना जिचं नाव आहे, रेखा मी घरी म्हणतो, तर आमच्यावरही देखील हे लोक संपायच्या मागेपुढे पाहणार नाही। कारण का मी जे फक्त 22 दिवसात पुरावे एकत्र केले आहे, 22 दिवसात जे लोक माझ्या मदतीला आले आहे, एक मला खूपच आपल्या माध्यमातून एक मला आपला हेल्प पाहिजे आहे। ह्या सर्व प्रकरणामध्ये एक असा व्यक्ती जो देवासारखा माझ्यासाठी धावून आलेला आहे, तो आहे तुमसरता अमित मेश्राम, शिवसेनेचा एक साधारण कार्यकर्ता आहे, न नातं न गोतं न रक्त काहीच नाही, पण जसं त्याला ही बातमी कळली की अशी अशी घटना झाली आणि त्यांनी ITIबद्दल मध्ये जाऊन चौकशी केली आणि त्या बाईबद्दल पूर्ण तुमसर ITIमध्ये पण पूर्ण सगळ्यांना माहीत आहे की काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तिकडल्या जे अमित रंगारी एक प्रेस रिपोर्टर आहे, त्यांनी पंचभूतेबद्दल, तो दारू पिऊन राहतो, मारहाण करतो, शिवागाळ्या करतो, अजून त्यांचे पूर्ण ग्रुप आहे, त्याच्याबद्दलही लिखित देवतळेंना अनेकदा तक्रारी मेलवर दिली आहे, त्या मेलची कॉपी माझ्याकडे आहे, पण कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेत येला नाही। हे सगळं कार्टेल आहे, है ना, झाकाझाकीच्या कारणामुळे एक खूप मोठी घटना घडली आहे ज्याच्यामध्ये माझा भाऊ माझा पोरगा गेला आहे, आणि यांना त्यांचे केलेल्या कृत्याची कठोर शिक्षा आमचे गृहमंत्री पालकमंत्री आणि सर्वात मुख्य म्हणजे आमचे मंत्री चीफ मिनिस्टर साहेब एकनाथ शिंदे साहेब हे ताबडतोब देतील ही न्यूज ऐकल्यावर अशी मला
त्यांच्याकडनं अपेक्षा पण आहे आणि असा माझा विश्वास पण आहे. मानसिक शारीरिक आर्थिक छळाला कंटाळून माझ्या नवऱ्याला त्यांनी गळफास घ्यायला आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं, प्रवृत्त केलं. त्यांची आर्थिक कोंडी केली, त्यांचा सतत मानसिक छळ केला, सतत त्यांना डॉमिनेट करणं, त्यांना आरडाओरडा करून बोलणं, त्यांच्या अंग वस्तू फेकणं, धमकावणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सतत चाललेल्या होत्या. त्या सगळ्याला कंटाळून माझ्या पतींना म्हणजे योगेश दिनेश नगरकर यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना स्वतःला संपवावं लागलं. माझ्या मागणी ही न्यायाची, लवकरात लवकर श्री देवतळे सर आणि तिसे मॅडम यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना सस्पेंड करणं आणि त्यांना समाजासाठी पण घातक आहेत हे समाजासाठी, कारण त्या बाईमुळे आधी 3 लोकांच्या जीवाला बेतलेली आहे, माझ्या नवऱ्याचा बळी गेलेला आहे. हे लोक, ही बाई सिरियल किलर आहे ती बाई. तिच्यामुळं आज 4 लोकांचा जीव गेला, अजून पुढे किती जणांचा जीव घेईन ती बाई? अधिकार आहे त्या माणसांना अशा लोकांना समाजात राहण्याचा? नाही आहे. नोकरून बरखास्त केलंच पाहिजे, पण त्या बाईला आधीच जेलमध्ये घाला आणि तिला फाशीची शिक्षा द्या, कारण तिच्यामुळे ऑलरेडी जीव गेलेले 4 लोकांचे. अशा लोकांना जन्मठेपेची पण नाही, त्या बाईला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण तिच्यामुळे 4 लोकांचे घर बर्बाद झालेले. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी रेणुका ज्वेलर्स अमन इंपीरियल अनंत नगर बस स्टॉप नागपुर. रेणुका ज्वेलर्स रेणुका ज्वेलर्स.